नरेंद्र मोदींची हवा संपली, संजय राऊत यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षापासून जनतेला भ्रमित केल्याचं आता सर्वांच्या लक्षात आलं असल्याने त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत नाहीत. मोदींची हवा संपूर्णपणे संपलेली आहे, आता सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या मतदारसंघातील उमेदवारांचे बुधवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि आघाडीतील इतर घटक पक्षांमार्फत शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोदी आणि भाजपच्या भुलथापणा आता जनता भुलणार नाही. राज्यात मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळताना दिसत नसून मोदींसह त्यांचा पक्ष किती खोटारडा आणि फसवा आहे हे जनतेला समजून चुकलंय, असं संजय राऊत यांनी सांगितलं. राज्यासह देशभरातील वातावरण बदलताना दिसत आहे. राज्यात मोदींची सभा कधी सुरू होते आणि कधी संपते, मोदी परत कधी गेले कोणाला समजत नाही, असं राऊत यांनी नमूद केलंय. भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. 10 वर्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले केले चपाटे, त्यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवलं, लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे ना. संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही. सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी ते कोणालाच कळत नाही. मोदी येतात कधी, मोदी जातात कधी. मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात ती हवा पूर्णपणे संपलेली आहे. या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.